पनवेल महापालिकेचा मालमत्ता कर विभाग तसेच महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या संयुक्त विद्यमाने एकत्रित मालमत्ता हस्तांतरण प्रणाली सुविधेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी या कार्यक्रमाअंतर्गत झाला. महाराष्ट्रात ही सुविधा राबवणारी पनवेल महानगरपालिका ही पहिली महानगरपालिका आहे. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, विधान परिषद आमदार निरंजन डावखरे, श्री अनिकेत तटकरे, विधानसभा आमदार भरत गोगावले, प्रशांत ठाकूर, रवींद्र पाटील, महेंद्र थोरवे, महेश बालदी, महेंद्र दळवी, डॉ बाबासाहेब तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेळे कुलगुरू डॉ कारभारी काळे, विभागीय आयुक्त कोकण विभाग डॉ महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे, आयुक्त गणेश देशमुख यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. व्यवसाय पूरकता या उपक्रमाअंतर्गत नागरी स्वराज्य संस्थामार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध नागरी सेवामार्फत एकात्मिक स्वरूपात सोयीसुविधा देण्याच्या दृष्टीने पनवेल महानगरपालिकेच्या वतीने एक पाऊल पुढे टाकले आहे. महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या सुविधा अधिक पारदर्शक होण्याच्या दृष्टीने ही नवीन सुविधा सुरू करण्यात येणार आहे. एखाद्या मालमत्तेची खरेदी विक्री झाल्यानंतर त्या मालमत्तेची मिळकत पत्रिका आणि करदाता अभिलेख यावरती नोंद केली जाते. महापालिका देणार असलेल्या या नवीन सुविधेअंतर्गत महापालिका हद्दीतील मालमत्ता खरेदी विक्री करतेवेळी सहाय्यक निबंधक पनवेल यांच्याकडे नोंद करताना महानगरपालिकेच्या कर देयकावरील मालमत्ता सांकेतिक क्रमांक आपल्या दस्तामध्ये नोंद करणे आवश्यक असणार आहे. तसेच मालमत्ताधारकांनी मालमत्ता खरेदी करताना मालमत्तेचा मालमत्ता खर थकबाकीसह पूर्ण भरणा केलेबाबत खातरजमा करून पावती आपल्या दस्तास जोडणे आवश्यक आहे. मालमत्ताधारकांनी आपल्या नोंदणी दस्तामध्ये मालमत्ता सांकेतिक क्रमांक नमूद केल्यास आपले नाव महापालिकेच्या मालमत्ता कर प्रणालीत तात्काळ दाखल होणार आहे. यामुळे खरेदीदाराला पालिकेकडे करदाता म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी वेगळा अर्ज करावा लागणार नाही. तसेच मालमत्ताधारकांना आपले स्वतःचे कर देयक पालिकेच्या वेबसाईटवरती सहजरित्या उपलब्ध होणार आहे अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांनी दिली आहे. या सुविधेचा पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना मोठा फायदा होणार असून नागरिकांचा वेळ आणि पैसे या दोन्हींची बचत होणार आहे.